कराड शहरामध्ये पूर परिस्थिती आणखी गंभीर झालेली आहे. कृष्णा आणि कोयना संगमातून शहरामध्ये पाणी घुसलेलं आहे. कोयना धरणाचा विसर्ग जवळजवळ 6 दरवाजे उघडलेले आहेत आणि जवळजवळ 120 क्युसेक्सचा फ्लो कोयना धरणातून चालू आहे. पाऊस अजून चारी बाजूला पडतो आहे, त्यामुळे कदाचित हा विसर्ग वाढवावा लागेल आणि पाण्याची उंची आणखी वाढेल. आणि घराच्या नागरिकांना विनंती आहे की कारण नसताना घरातून बाहेर पडू नका. कृष्णा नदीवरचे नवा पूल हा बंद केलेला आहे, त्याचबरोबर जुना पूल तर आधीच पाण्याखाली गेलेला आहे. कोयना पूल चालू आहे, त्यामुळे ज्याला अत्यावश्यक परिस्थितीमध्ये गाव सोडून बाहेर जायचं असेल त्यांना जाता येईल, पण कारण नसताना पाणी बघायला म्हणून जी माणसं बाहेर पडत आहेत त्यामुळं प्रशासनाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. NDRFला पाचारण केलेलं आहे, काही रबर बोट्स देखील मागवलेले आहेत. आत्ता शहरामध्ये एक बोट आहे ती ग्रामीण भागात पाठवलेली आहे. बऱ्याचशा गावांना पाण्याचा वळसा पडलेला आहे, फक्त मेडिकल इमर्जन्सीमध्ये लोकांना बाहेर काढण्यात येईल. मला पुन्हा एकदा कराडच्या सर्व नागरिकांना विनंती करायची की आपण प्रशासनाची सहकार्य करावं आणि जे काही प्रशासनाकडून सांगण्यात येईल त्याची अंमलबजावणी करावी. धन्यवाद. चला आता आपण या दत्त चौकात उभा आहोत. साई मंदिर पाठीमागे आपल्याला दिसत असेल, पण साई मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं असून दत्त चौकातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या ठिकाणी गर्दी न करून एक सतर्कतेचा इशाराही प्रशासन देत आहे. वारंवार घोषणा देऊनही सर्व नागरिकांनी या ठिकाणी सहकार्य करण्याचं आवाहन केलं जात आहे. आणि कारण हा पूर आहे, मुसळधार पाऊस आहे, सर्वांनी काळजी घ्यावी. पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, महसूल खातं तसंच NDRFला या ठिकाणी आता पाचारण केलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जो नवा कृष्णा पूल आहे तो सुद्धा आता वाहतुकीसाठी बंद केलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर न पडता आपण स्वतःची काळजी घ्यावी, आपली मुलं बाळं सेल्फी वगैरे न काढून घेता आपण लोकांना आणि प्रशासनाला सहकार्य करावे.